एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज। इंधन दरवाढीची मालिका आजही सुरूच आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागते। पेट्रोल 92 रुपये प्रति लिटर तर डिझेल 80 रुपये प्रति लिटरने विक्री चालू आहे। त्यामुळे महाराष्ट्र हे सध्या देशातील सर्वाधिक महाग इंधन विक्री करणारं राज्य ठरत आहे। या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिक मात्र हतबल झालेत। सारखंच वर्ष महिना 15 वर्षांनी सारखंच चालू आहे। एवढं हे पेट्रोलचं की रोजच्या पेट्रोल टाकल्याशिवाय पर्यायच राहत नाही। रोजची कामं राहते, तिकडं जायचं तिकडं जायचं, टाकणे तर भागच आहे। आणि शासनाचं काय चाललं हे काही कळतच नाही। भरपूर नुकसान म्हणजे आता जो कोण अक्षरशः मोडून पडले, सगळं कोलमडले, कुठंतरी ह्याला ही घातलंच पाहिजे। पण आता काय सर्वसामान्याला ह्याच्यावरती काय बोलून ओरडून काही उपयोगच होत नाही। पेट्रोल दर म्हणजे भरपूर महागाई झाली आहे। दुसरी गोष्ट, सामान्य माणसाचं मरण झालं आहे। इथं लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन उठल्यानंतर लोकांकडे पैसे राहिले नाही, काय नाही, लोक गोरगरिबांचे हाल चालल्यात सगळे, आणि पेट्रोलचे दर सगळे वाढलेले। त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, किंवा काही कुठंतरी हे थांबलं पाहिजे। पण वाढतं आहे, एकदा 5 रुपयाने वाढतं आहे, एकदा 92 रुपये करतं, एकदा 8 रुपये करतं, हे चाललं आहे काय? ते गुडचूर लोक, अधिकारी लोक वाटते, त्यांना काय नाही, त्यांच्याकडं पैसे येतं, सामान्य माणसाकडं काय आहे तो गोरगरिबाकडं? त्याबद्दल हे कुठं तर थांबलं पाहिजे पेट्रोल दरातून।